ही 750 ची शॉल तिथे उडायचं आपल्याला ते रेनबो दिसतोय आम्हाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कोकणातील आरटीआय आपच्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपला या टूरचा 5th डे आहे आणि आज आपण आलोय कुल्लूला आणि आज आम्ही कुल्लूला फिरणार आहे तर आज तुम्हाला दाखवतो शॉल फॅक्टरी माझ्या मागे तुम्ही बघू शकता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो त्यानंतर पॅराग्लायडिंगला जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचा व्हिडिओ फुल ॲडव्हेंचरच असणार आहे आता शॉल फॅक्टरी दाखवतो ही इथली चीपेस्ट आणि शॉल फॅक्टरी आहे श्रीराम शॉल फॅक्टरी ही 750 ची शॉल इतकं स्मूथ आहे ये 500 कितना बोला ये स्कार्फ है आता शॉपिंग करून झाले आम्ही शॉल घेतल्या आणि मोस्टली अवॉइड करा त्या शॉपमध्ये जायचं बिकॉज कॅशियर खूपच बिहेवियर खूपच वाईट होतं एक्सपिरियन्स खूपच खराब भेटला आम्हाला सगळ्यांना आता जातोय पॅराग्लायडिंगला सगळा सेटअप केला आहे आणि तिकडचं जाऊन दाखवतो कसं आहे पॅराग्लायडिंग आणि त्याची कॉस्ट होईल 2000 रुपीज 2000 रुपये पर पर्सन तर आता पॅराग्लायडिंगला जातोय तिथे उडायचं आपल्याला आता पॅराग्लायडिंगचं स्टार्टिंग पॉइंटला आहे या गाडीमधून वरती या पॉइंटला जाणार आहे तिथून मग परत खाली येणार आहे इथेच येणार भेटू परत या सेम लोकेशनला रिटर्न येणार आहे ते रेनबो दिसतोय आम्हाला अजून वरती जायचं बाकी आहे आता निघालोय गाडीमध्ये बसतोय खत्ता ना एक नंबर सीनरी आहे समोर जबरदस्त सीनरी आहे आणि इथे रेनबो इधर पॅराग्लायडिंग साठी वरती जातो आता गाडीमध्ये नाही ये भाई लेके जाएंगे पता चलने के लिए क्या शुरू स्टार्टिंग पॉइंटला पोहोचलोय आता स्टार्ट हो अंधार पडत चाललाय इथे खाली जायचं आपल्याला इथे इथे लेट्स सी काय होतंय भैया लगे नंबर आपका येस फायनली अभी पैर रिलैक्स रखो अभी पैर हाँ ठीक है ऐसा करता हूँ हाँ लैंडिंग टाइम ऐसा करना है चलेगा उस टाइम बता दूंगा आपको यस ऑसम एक्सपीरियंस एक नंबर नक्की करा मनाली लेते तर Oh,
इथून गरम पाणी येते आतून आणि हे इथे थंडगार पाणी आहे. इथे पण सेम आहे. रे इथे आता स्पून फेकू नका. चटणी नाही घातल्याने वॉचमॅन येतो.